आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल वरचा एक थिअरम पाहू. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी आपण मागच्या चॅप्टर मध्ये सिमिलॅरिटी काय ते पाहिलंय. राईट अँगल ट्रायंगल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला राईट अँगल ट्रायंगल कोणाला म्हणतो. देन थिअरम काय इन द राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस इफ अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस देन द टू ट्रायंगल्स आर फॉर्म आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल अँड इच अदर. आता हे स्टेटमेंट मी फक्त देन पर्यंत वाचतो. इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे कोणत्या प्रकारचं ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस. मी एक राईट अँगल ट्रायंगल काढतो. हा ट्रायंगल काढला ए बी सी. ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल. आता अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस. अल्टिट्यूड मीन्स व्हॉट. अल्टिट्यूड म्हणजे काय. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल टू इट्स अपोजिट साइड. अपोजिट साइड वर टाकलेला व्हर्टेक्स मधून अपोजिट साइड वर टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे काय. अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल टू इट्स अपोजिट साइड. आता अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस. हायपोटेनसच्या अपोजिट असलेला व्हर्टेक्स कोणता आहे. बी. या बी मधून इथे टाकावं लागलं. याला आपण अल्टिट्यूड परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल टू इट्स अपोजिट साइड. याला म्हणून आपण अल्टिट्यूड. ही झाली अल्टिट्यूड. दिस इज गिवन. एवढं आपल्याला गिवन आहे किंवा एक ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. अल्टिट्यूड टाकली म्हणजे बी डी परपेंडिक्युलर ए सी अँड ए डॅश डी डॅश सी. दिस इज गिवन. नाहीतर गिवन लिहितो मी. देन पर्यंतचा पार्ट म्हणजे गिवन. गिवन इन ट्रायंगल. इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री. ए बी सी इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर हायपोटेनस. हायपोटेनस ए सी. सेगमेंट लिहिलं तर चालत. हायपोटेनस ए सी अँड ए डॅश डी डॅश सी. ए डॅश डी डॅश सी मीन्स पॉईंट डी इज बिटवीन ए अँड सी. टू प्रूव काय म्हणते बा. देन द टू ट्रायंगल्स फॉर्म. हे दोन ट्रायंगल तयार झाले. टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल. म्हणजे हे दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर आहे. ओरिजिनल ट्रायंगल कोणता आहे एबीसी. आता बघा या एबीसीला सिमिलर आहे. मला सांगा हा मधला अँगल कितीचा आहे. डी 90 डिग्रीचा. आता वन टू वन करस्पॉन्डन्स नुसार नाव बरोबर नाव लिहिता आले पाहिजे. आता या ट्रायंगलचं नाव जर मी एबीसी घेतलं बा. मोठ्या ट्रायंगलचं नाव जर मी एबीसी घेतलं तर या छोट्या ट्रायंगलचं नाव मला काय घ्यावं लागेल. मी एबीसी नाव घेताना बी पॉईंट मध्ये घेतला. बीच्या ठिकाणी राईट अँगल आहे म्हणजे या ट्रायंगल मध्ये राईट अँगल कुठे आलाय. डीच्या ठिकाणी म्हणजे त्याचं नाव मध्ये आलं पाहिजे. डी हे नाव मध्ये आलं पाहिजे. आता एबीसी ट्रायंगल मध्ये एबीसी ट्रायंगलचा एक अँगल जो आहे ए कॉमन आहे. मग हा कॉमन अँगल आहे म्हणजे याचं नाव पहिले घेतला पण या ट्रायंगल मध्ये त्याचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. म्हणजे याचं या ट्रायंगलचं नाव आपल्याला काय घ्यावं लागेल. ए डी बी असं घ्यावं लागेल. म्हणजे पहिलं टू प्रूव काय. ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल एबीसी. सिमिलर ट्रायंगल एबीसी याचं नाव तर कळालं. आता दुसऱ्याचं नाव कसं घ्यावं लागेल ते बघू. दुसऱ्याचं नाव म्हणजे या ट्रायंगलचं नाव कसं घ्यावं लागेल. वन टू वन करस्पॉन्डनुसार इथे राईट अँगल कुठे आलाय. डीच्या ठिकाणी. इथे राईट अँगल कुठे आहे. बी. म्हणजे इथे बी मध्ये इथे कोण मध्ये आलं पाहिजे. डी. ओके. देन या ए बी सी मध्ये सी अँगल बघा. दोघातही कॉमन आलाय दोन्ही ट्रायंगल मध्ये. म्हणजे मोठ्या ट्रायंगल मध्ये सी अँगल आलाय. या ट्रायंगल मध्ये सी अँगल. हा अँगल कॉमन आहे. याचं नाव आपण कुठे लिहिलं पहिल्या मध्ये सी. शेवटी लिहिलं तर मग याचंही नाव लिहिताना सीचं नाव कुठे लिहिलं पाहिजे. शेवटी. म्हणजे हा दोन नंबरला हा तीन नंबरला म्हणजे कुठून सुरुवात करायला लागला. बी पासून. बी डी सी म्हणजे ट्रायंगल बी डी सी सिमिलर ट्रायंगल एबीसी. सिमिलर ट्रायंगल एबीसी. थर्ड. तिसरं काय प्रूव्ह करायचं आहे. अँड इच अदर. हे दोघं एकमेकांशी सिमिलर आहे. ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी. सिमिलर ट्रायंगल बी डी सी. प्रूव. आता पहिलं प्रूव्ह करू. पहिल्यांदा काय प्रूव्ह काय काय प्रूव्ह करायचं आपल्याला. ए डी बी सिमिलर ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल ए बी सी. आता ए
डीबी आणि एबीसी याच्यामध्ये हा अँगल 90 चा याच्यामध्ये हा अँगल 90 चा म्हणजे एडीबी कॉंग्रुएंट अँगल एबीसी. दुसरं स्टेटमेंट अँगल एडीबी कॉंग्रुएंट अँगल एबीसी बिकॉज इच 90 डिग्री. दोघांचे माप किती 90 डिग्री. दोन्ही ट्रायंगल मध्ये एक अँगल कॉमन आलाय. कोणता अँगल कॉमन आहे पहा ए. पहा डी ए बी म्हणजे जो अँगल आहे तोच अँगल डी ए बी म्हणजे डी ए बी मध्ये जो येईल त्याचं नाव काय सी बी ए सी लिहिता येईल. म्हणजे हा अँगल जो आहे तो दोन्ही ट्रायंगल मध्ये आलाय. मग लिहून टाकू तिसरं अँगल पण याचं नाव काय होईल डी ए बी कॉंग्रुएंट अँगल. त्याचं नाव जर आपण पाहायचं 1:1 करस्पॉन्डंट डी ए बी घेतलं इकडे काय घ्यायला लागलं बी ए सी असंच घ्यावा का बी ए सी बिकॉज कॉमन अँगल अँड देअरफॉर नंबर 4 देअरफॉर ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी देन ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता पहिलं तर मिळालं आपल्याला दुसरं कसं मिळवता येतो देन नंबर 5 कोणता ट्रायंगल ए ट्रायंगल बी डी सी इन ट्रायंगल ट्रायंगल बी डी सी अँड ट्रायंगल एबीसी ट्रायंगल ए बी सी या दोन ट्रायंगल मध्ये कोणता काय काय आहे कोणते कोणते अँगल कॉम्प्रेट आहे या बीडीसी मध्ये बीडीसी हा अँगल किती आहे 90 याच्यामध्ये हा अँगल ए बी सी किती आहे 90 म्हणजे एक अँगल तर कॉम्प्रेट मिळाला अँगल बी डी सी कॉम्प्रेट अँगल ए बी सी बिकॉज इच 90 डिग्री प्रत्येकाचा भाव 90 अंश. आणखी या बीडीसी मध्ये पहा डी सी बी हा अँगल आणि याच्यामध्ये बी सी ए हा अँगल एकच अँगल आहे नाव वेगवेगळे आहे म्हणजे हा कॉमन अँगल सी हा कॉमन अँगल आहे याचं नाव का काय तुम्ही कोणता सी पाहिजे डी सी बी इकडे बघायची गरज नाही इथं सी अँगल लिहायचं आहे डी सी बी कॉंग्रुएंट अँगल इथं डी पासून सुरुवात केली सुरुवात करायला लागल बी पासून म्हणजे बी सी ए बी सी ए बिकॉज कॉमन अँगल कॉमन अँगल अँड देन नंबर 8 देअरफॉर ट्रायंगल बी डी सी सिमिलर ट्रायंगल ए बी सी बाय विच टेस्ट ए टेस्ट बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता 9 स्टेटमेंट एडीबी इज सिमिलर टू एबीसी अँड एबीसी इज सिमिलर टू बीडीसी म्हणजे इफ फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू सेकंड सेकंड इज सिमिलर टू थर्ड देन वी से दॅट बाय ट्रान्झिटिव्हिटी फर्स्ट अँगल ट्रायंगल इज सिमिलर टू सेकंड फर्स्ट अँगल ट्रायंगल इज सिमिलर टू थर्ड म्हणजे पहिला ट्रायंगल जर दुसऱ्याशी सिमिलर असेल पहिला ट्रायंगल दुसऱ्या सिमिलर असेल दुसरा जर तिसऱ्याशी सिमिलर असेल तर पहिला हा कोणाशी सिमिलर असतो तिसऱ्याशी. कोणती प्रॉपर्टी येते ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे स्टेटमेंट नंबर 4 आणि स्टेटमेंट नंबर 8 चा विचार केला तर काय लिहिता आपल्याला देअरफॉर ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी फ्रॉम कोणत्या स्टेटमेंट वरून फ्रॉम 4 अँड 8 आणि कोणती प्रॉपर्टी वापरली आपण इथं ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी वापरली. पहिला ट्रायंगल जर दुसऱ्याशी सिमिलर असेल पहिला याला पहिला म्हणून पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी सिमिलर असेल दुसरा जर तिसऱ्याशी सिमिलर असेल तर पहिला आणि तिसरा कशा असतात सिमिलर हे या थिअरमचं प्रूफ आपण पाहिलं म्हणजे इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूज देन द टू ट्रायंगल्स आर फॉर्म आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल ऍट इच अदर अँड हेन्स द थिअरम इज प्रूव्ह.